सर्वांना ख्रिस्त सलाम, शुभ सकाळ. सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देऊ केला. प्रभू परमेश्वराने आपल्या सर्वांना परत एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्रित केलं, म्हणून मी आपल्या सर्वांचं स्वागत करत यहोवा परमेश्वराचे पुन्हा एकदा आभार मानतो. आज आपण ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे, ख्रिस्ती जीवनातील संघर्ष. ख्रिस्ती जीवनातील संघर्ष आणि यावरतीच आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. आणि हा विषय आपल्या समोर स्पष्ट करण्यासाठी, चांगल्या रीतीने तो समजण्यासाठी पवित्र शास्त्रामधून मी दोन शास्त्रपाठांचं वाचन करणार आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी यावेळेस याकोबाचे पत्र पहिला अध्याय 2 ते 4 ही वचनं आपल्यासाठी वाचतो. कृपया करून लक्ष द्या, याकोब 1:2-4 ही वचनं, याकोब पहिला अध्याय 2 ते 4 ही वचनं मी वाचतो. कृपया करून लक्ष द्या. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता युगानुयुग असो. या वचनांमधून आपल्याला हे समजतं की जीवनामध्ये आपल्याला ज्या वेळेस परीक्षांना तोंड द्यावं लागतं त्यावेळेस पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं तुम्ही आनंदच माना. ही गोष्ट करायला कठीण आहे, परंतु पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे आनंदच माना. याकरिता कारण की हा जो काळ असतो संघर्षाचा, या संघर्षाच्या काळामध्ये प्रभू परमेश्वर आपल्याला तयार करतो. या संघर्षाच्या काळामध्ये आपल्या विश्वासाची परीक्षा होते आणि विश्वासाच्या परीक्षेमध्ये धीर धरण्यासाठी पवित्र शास्त्र प्रभू परमेश्वर आपल्याला सांगतो आणि त्या धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या, असं पवित्र शास्त्रातील वचनामधून आपल्याला याकोब सांगत आहे. याकोब पहिला अध्याय 2 ते 4 या वचनांमधून आपण यावेळेस वाचन केलं आणि त्या वचनांमधून आपल्याला हा बोध होत आहे की धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या. संघर्षाच्या काळामध्ये विश्वासाची परीक्षा होत असते. ख्रिस्ती जीवन जगत असताना ज्यावेळेस आपण स्ट्रगल करतो, संघर्ष करतो, त्यावेळेस आपल्याला आपल्या जीवनामध्ये देवाचा जास्तीत जास्त अनुभव घेणं गरजेचं आहे. देवाच्या जवळ जाऊन त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे आणि म्हणून देव आपल्याला संघर्षाच्या काळामधून मजबूत बनवतो आणि आपल्याला त्याच्या उद्देशासाठी, यहोवा परमेश्वर त्याच्या उद्देशासाठी तयार करतो. आणि म्हणून जीवनामध्ये संघर्षाच्या काळात नाउमेद होऊ नका. नाउमेद न होता आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला प्रभू परमेश्वराच्या जवळ गेलं पाहिजे. कारण की संघर्षाच्या काळामध्येच देव आपल्याला त्याच्या सामर्थ्याने बळकट असं बनवत असतो, त्याचं सामर्थ्य आपल्यावरती प्रकट करत असतो आणि त्यामधून आपलं भविष्य देव आप सुंदर करण्याच्या तयारीमध्ये असतो. लक्षात घ्या, मी काय बोलत आहे, मी काय सांगत आहे, त्यामधून देव आपलं भविष्य सुंदर करण्याच्या तयारीत असतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे की धीर धरा, धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या. म्हणजेच देव आप येत्या दिवसामध्ये संघर्ष होत आहे ख्रिस्ती जीवनामध्ये, तर देवाप निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी चांगली अशी गोष्ट उद्देश पूर्ण देण्यासाठी तयार करत आहे, मजबूत करत आहे. कारण की प्रत्येक गोष्ट जी आहे देवाप ख्रिस्ती जीवन जगत असताना ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये घडवतो तर त्याला अर्थ आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना, देवामध्ये राहत असताना त्यावेळेस जर कुठली गोष्ट आपल्या जीवनामध्ये आली तर त्याला अर्थ आहे, हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते आपल्याला या याकोबाच्या पत्रामधून पाहायला मिळतं. आता दुसरा शास्त्रपाठ मी घेतलेला आहे, 2 करिंथ 12:7-10 ही वचनं आणि मी आपल्याकरिता वाचतो. कृपया करून लक्ष द्या. 2 करिंथ 12:7-10 प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे, मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला. 8 वचन, माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3 विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळवी. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त.
आणि यामधून आपल्याला समजतं की पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की पौल म्हणतो त्याला काटा दिला गेला होता. काटा दिला गेला होता म्हणजे त्याच्या जीवनामध्ये एखादी अडचण किंवा वेदना प्रभू परमेश्वरानेच दिली होती. एखादी अडचण किंवा वेदना किंवा समस्या आपण म्हणू शकतो ती का, कारण की पौल त्याच्या जीवनामध्ये खूप चांगल्या गुणांनी संपन्न झाला होता. देवबाप्पांनी त्याला खूप साऱ्या गुणांनी संपन्न केलं होतं, आशीर्वादित केलं होतं, आणि त्या गुणांमुळे त्याला कुठल्या प्रकारचा गर्व येऊ नये आणि म्हणून असं सांगितलेलं आहे एक काटा त्याच्या जीवनामध्ये होता, तो त्याला टोचे मारत होता. सैतानाचा दूत असा शब्द पौल वापरत आहे ते याकरिता कारण की यामधून पौलाने देखील देवबाप्पावरती अवलंबून राहावं. देवबाप्पावरती अवलंबून राहून त्याने गर्विष्ठ होऊ नये, त्याने लीन नम्र राहावं आणि पौल त्याच्या जीवनामध्ये म्हणून देवावरती अवलंबून राहत होता, देवावरती अवलंबून जीवन जगत होता. आणि यामधून आपल्याला हे समजतं, हे शिकायला मिळतं की जीवन जगत असताना असे काही अडचणी जर आल्या तर त्यामधून आपण इतर गोष्टी करण्यापेक्षा, इतर गोष्टीमुळे हानीच आहे परंतु जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्या अशा प्रकारचे काटे आले त्यावेळेस आपण देखील पौलाप्रमाणे देवाकडेच धाव घेतली पाहिजे आणि देवावरतीच अवलंबून राहिलं पाहिजे. कारण की या गोष्टीमुळे तरी आपण देवाच्या संपर्कात राहू अथवा आपण बिलकुलच देवाच्या संपर्कात राहणार नाही. देवबाप्पा आपल्या जीवनामध्ये त्याच्या गोष्टी करण्यासाठी काही गोष्टी उद्देश पूर्ण करत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा जो काटा पौलाच्या जीवनामध्ये आला होता हा त्याच्यासाठी पनिशमेंट नसून एक प्रकारचा धडा असा त्याच्यासाठी ठरलेला आहे. देवावर अवलंबून राहण्यासाठी खरं सामर्थ्य त्यामधून मिळत होतं त्याला, कारण की त्या काट्यामुळं ते त्याच्यासाठी अडथळा नसेल निश्चितपणे, परंतु त्यामधूनच तो देवबाप्पाकडे जास्तीत जास्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे जास्तीत जास्त काय करत होता, धाव घेत होता, त्याच्या सान्निध्यात राहत होता, लीनम्र या गोष्टीमुळं संत पौल झाला होता हे आपल्याला यामधून पाहायला मिळतं. आणि म्हणून आपल्याही जीवनात असे काही काटे असतील आणि हे काटे जे आहेत ते कसे असतात, पौलाच्या जीवनामध्ये मी म्हणालो काही अडखळण असेल, समस्या असेल, नेहमी त्रास देणारी कुठली गोष्ट असेल, तर आपल्या जीवनामध्ये देखील अशा गोष्टी असतात, त्या म्हणजे शारीरिक वेदना, आर्थिक अडथळे, मानसिक संघर्ष, आजारपण, सामाजिक अडथळे, वैयक्तिक अडचणी आणि विविध परीक्षा असे काटे आपल्या जीवनामध्ये देखील असू शकतात. मी परत एकदा सांगतो, शारीरिक वेदना, आर्थिक अडथळे, मानसिक संघर्ष, आजारपण, सामाजिक अडथळे, वैयक्तिक अडचणी, विविध परीक्षा आणि यासारख्या इतर गोष्टी, परंतु हेच काटे देवाची कृपा अनुभवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतात. हेच काटे देवाची कृपा अनुभवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण की यामधून आपण देवाच्या जवळ ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला देवाची कृपा अनुभवण्याचा एक सुंदर असा चान्स मिळतो, सुंदर अशी संधी मिळते. प्रोत्साहित करतात ह्याच गोष्टी आपल्याला देवाच्या जवळ राहण्यासाठी. आणि म्हणून देवा उद्देश पूर्ण ख्रिस्ती जीवनातील जो संघर्ष आहे तो आपला उद्देश पूर्ण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण की त्यामधून आपल्याला देवाची कृपा अनुभवण्याची संधी मिळते. या सहितच आणखीन स्पष्टीकरण करत असताना मी आपल्याला हे सांगेन, या गोष्टी होत असताना जर देवबाप्पा जवळ आपण धाव घेतली तर संत पौलाच्याच या वचनांमध्ये आपण ऐकलं, माझी कृपा तुला पुरेशी आहे असं देवबाप्पा म्हणत आहे. जे शब्द त्याने संत पौलासाठी उद्गारले ते आपल्यासाठी देखील तो निश्चितपणे उद्गारील आणि उद्गारत असणारच की माझी कृपा तुला पुरे आहे. आणि जर देवबाप्पाची कृपा आपल्याला देवबाप्पा देतो तर आपल्यासाठी देखील ती पुरेशी अशी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण की यामधून या अशा संघर्षाच्या जीवनामधून देवबाप्पा आपल्याला तयार करत असतो. हे मी वारंवार आजच्या संदेशामध्ये रिपीट केलेलं आहे. आणि फक्त तयार करत नाही तो आपल्याला सामर्थ्य देखील प्रदान करतो आणि कृपादान देखील देतो. यामधून तो आपल्याला सामर्थ्य देखील देतो आणि कृपादान देखील देतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून यावेळेस मी दोन गोष्टी सांगतो, ख्रिस्ती जीवनातील संघर्ष आपल्याला आध्यात्मिक वाढीसाठी संधी देतो, ख्रिस्ती जीवनातील संघर्ष आपल्याला आध्यात्मिक वाढीसाठी संधी देतो. आणि ही गोष्ट खरी आहे, जीवनामध्ये ज्यावेळेस संघर्ष होत असतो ख्रिस्ती जीवनामध्ये
त्यावेळेस त्यामधून आध्यात्मिक वाढ ही निश्चित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आध्यात्मिक वाढीसाठी संधी देत असतो असं मी आपल्याला म्हणालो. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, देवाच्या कृपेचा अनुभव या संघर्षामधून येतो. देवाच्या कृपेचा अनुभव आपल्याला या संघर्षामधून येतो. आणि तिसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, जीवनामध्ये विजयी होण्यासाठी आपल्याला हाच संघर्ष मदत करतो. जीवनामध्ये विजयी होण्यासाठी, जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, रोजचं जीवन देखील ज्यावेळेस आपण जगत असतो, दररोजचा दिवस आपण जीवनामध्ये व्यतीत करत असतो, तो देखील आपण कसा पाहू शकतो, विजयीपूर्ण पाहू शकतो. विजयपूर्ण म्हणजे सक्सेसफुल रीत्या दिवसाची समाप्ती केलेली, सुरुवात आणि समाप्ती, म्हणजे सुरुवात देखील आणि दिवस ज्यावेळेस संपतो त्यावेळेस देखील ज्यावेळेस आपण यशस्वीरित्या पूर्णपणे देवाच्या सान्निध्यात राहतो, तर आपण विजयी असं जीवन जगतो म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून मी म्हणालो, जीवनामध्ये विजयासाठी, विजयी होण्यासाठी आपल्याला हाच संघर्ष मदत करतो. आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अडखळण निर्माण करणाऱ्या असतात, आपल्याला रडवणाऱ्या असतात, आपल्याला पूर्णपणे काळजीमध्ये नेणाऱ्या असतात, आपल्याला नैराश्यमध्ये नेणाऱ्या असतात, आपल्या ज्या इतर गोष्टी असतात त्या पूर्णपणे ज्यावेळेस होत नाहीत त्यावेळेस आपण याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये नैराश्यमध्ये एकटेपणामध्ये जातो. परंतु देवबाप्पा म्हणत आहे, याच गोष्टींमुळे मी तुला विजयासाठी तयार करत आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनातील संघर्ष जो आहे तो उद्देशपूर्ण आहे हे आपण आज शिकलो आहोत. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 2-4 या वचनामधून, आणि करिंथकरास दुसरे करिंथ 12:7-10 या वचनामधून. आणि यामधून आपल्याला हे समजतं, कुठली गोष्ट ख्रिस्ती जीवन जगत असताना जर घडली तर लक्षात घ्या, ती उद्देश पूर्णच होण्यासाठी आहे. देवबाप्पाचा उद्देश आपल्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी, देवबाप्पाचा महान उद्देश आपल्याला तयार करत असतो. या दिवसांमधून जर आपण अशा प्रकारच्या संघर्षामधून जात असाल, आपल्या जीवनामध्ये काटे असतील, जसं संत पौल म्हणतो की प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. आपल्या संगती देखील असं जर घडत असेल तर ते याकरिता देवबाप्पाने तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीने आशीर्वादित केला असेल, आणि त्या गोष्टीमुळे आपल्याला देखील देवबाप्पापासून दूर जाण्यासाठी कुठलं कारण मिळू नये, उलट देवबाप्पाच्या जवळ राहण्यासाठी कारण मिळावं म्हणून या सर्व गोष्टी. अथवा जर अशा गोष्टी नसल्या तर आपण देवबाप्पाच्या संपर्कात राहणारच नाही. देवबाप्पाच्या संपर्कात राहण्यासाठी देवबाप्पा आपल्याला कारण देतो, देवबाप्पाच रिझन निर्माण करतो, कारण निर्माण करतो, आणि त्या कारणांमुळेच आपण देवाच्या संपर्कात राहू शकतो. आणि कधी कधी उपकार स्तुती आपण करतो, परंतु मी म्हणेल रोजच्या दिवसामध्ये आपण उपकार स्तुती केली पाहिजे जर आपण आशीर्वादित आहोत. कारण जर संघर्ष आहे तर संघर्ष हा देवा उद्देशपूर्ण आपल्याला तयार करण्यासाठी, देवबाप्पा महान त्याच्या उद्देशासाठी आपल्याला तयार करत आहे, आपल्याला मजबूत करत आहे. आपण देखील पूर्णपणे तयार होऊन इतरांसाठी, इतरांच्या संघर्षासाठी आपण एक इतरांना बोध देण्यासाठी तयार व्हावं, पात्रतेचं व्हावं म्हणून या सर्व गोष्टी देवबाप आपल्या जीवनामध्ये घडवत असेल. कारण की देव असा डायरेक्टर आहे असं म्हणतात, देवबाप असा डायरेक्टर आहे, तो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपण जर बेस्ट आहोत तर आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी असतील. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टी उद्देशपूर्ण घेतल्या पाहिजेत की देवबाप्पाचा काहीतरी उद्देश आहे, आणि जर देवबाप्पाचा उद्देश आहे तर तो माझ्याद्वारे पूर्ण होताना, जर देवबाप्पाने मला सिलेक्ट केलेलं आहे तर पूर्ण होताना मी स्वतः प्रयत्न करेल, मी त्या संघर्षामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये त्या संघर्षामध्ये पूर्ण प्रयत्न करेल की माझ्या यहोवा परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताने जशी या भूतलावरती असताना पुरेपूर शक्ती नसताना देखील साथ दिली होती तशीच साथ मी देखील देईल. तो म्हणाला होता की होऊ शकेल तर हा प्याला मजपासून टळू दे, परंतु माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण होते देवा. आपण देखील जीवन जगत असताना कधी कधी आपल्याला देखील असं वाटेल की हा प्याला मजपासून टळून जाऊ दे, हे संघर्षमय जीवन नको असं वाटेल, परंतु ही माझी इच्छा आहे देवा, परंतु तुझीच इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होते. आणि हेच आपले शब्द असले पाहिजे, हीच आपली प्रार्थना असली पाहिजे, देवबाप्पासाठी माझा उपयोग होत आहे तर मी पूर्ण माझे प्रयत्न दाखवेल, मी माझे प्रयत्न करील, संघर्ष करण्यामध्ये मी आनंद मानेल. वचनाप्रमाणे माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना
तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना आणि तसं करण्याचा मी प्रयत्न करेल आणि यामधून माझ्या जीवनामध्ये निश्चितपणे मला यश प्राप्ती झाल्या वाचून मी विजयी झाल्या वाचून राहणार नाही हा विश्वास आपण ठेवला पाहिजे आणि याच विश्वासामुळे धीर उत्पन्न होईल आणि धीरामुळे काय होईल धीर धरल्यामुळे काय होईल देवा सुंदर अशा भविष्यासाठी स्वतः तयारी करत आहे ते भविष्य आपण पाहू शकतो आणि म्हणून त्यासाठी आपण आजच्या दिवसापासून प्रार्थनापूर्ण प्रयत्नपूर्ण अशा संघर्षमय जीवनाला तोंड देण्यासाठी नव्याने सुरुवात करूया. तोंड देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या साह्याने यहोवा परमेश्वराच्या मदतीने पवित्र आत्म्याच्या साह्याने पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन घडवण्याचा स्वतःला एक नवीन असं बनवण्याचा प्रयत्न करू आणि ते करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या खूप महत्वाच्या सामर्थ्याने भरू या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला साह्याने मदत करू. प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद करू. प्रार्थनेमध्ये जाऊ. पवित्र परमेश्वरा जिवंत देवबाप्पा तू महानेस थोरच गौरवी राजा आहे. रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वर ख्रिस्ती जीवन जगत असताना संघर्ष जो आम्ही करतो प्रिय परमेश्वर तो उद्देशपूर्ण प्रिय परमेश्वर आहे उद्देश तुझा पूर्ण करण्यासाठी आहे हे तू आज आम्हाला समजावलंस म्हणून तुला धन्यवाद. खरोखर प्रिय प्रभू आम्ही देखील प्रिय परमेश्वर तुझ्या राज्याच्या वाढीसाठी उपयोगात येणारं पात्र व्हावं म्हणून प्रिय परमेश्वर संघर्ष करत असताना ख्रिस्ती जीवनामध्ये तू आम्हाला शक्ती सामर्थ्य सहनशक्ती आणि त्याहून पलीकडे जाऊन प्रिय प्रभू तुझा पवित्र आत्मा दे आणि प्रिय परमेश्वर तुझाच या भूतलावरती जो उद्देश आहे तो आमच्याद्वारे देखील तू पूर्ण करून घे आणि त्यासाठी प्रिय परमेश्वर आम्हाला तू पूर्णपणे नवीनरित्या प्रिय परमेश्वर तयार कर. जीवन जगत असताना मनुष्य असल्या कारणाने जर काही चुक अपराध पाप झाले असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर आणि जे काही योग्य प्रकारे केलेले ते परमगौरवामध्ये उचलून पुन्हा एकदा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत ही लहान नम्र प्रार्थना देणे तारक उदारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणतो ऐकूया आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवापणे दिलेली शांती तुमचे अंतकरणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि तर सर्व समर्थ देव जो बाप देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व असो आमेन.